महाराष्ट्राच्या किनारी भागाचा विचार केला असता हा भूप्रदेश अनेक प्रकारच्या जैवविविधतेने नटलेला आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये या जैवविविधतेवर घाला घालण्याचा प्रयत्न काही आस्थापनांकडून केला जात आहे. यामध्ये कांदळवन म्हणजेच खारफुटीचा देखील मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. हीच वने जतन करण्यासाठी आणि येथील जैवविविधतेला नवी उभारी देण्यासाठी राज्य सरकारने आता पुढाकार घेतला आहे. नवी मुंबईमधील ऐरोली येथील खाडीकिनारी अशाच प्रकारचं जैवविविधतेने नटलेला असा एक प्रकल्प राज्य सरकार राबवित आहे, ज्यामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास प्राप्त व्हावा आणि खारफुटीचं जतन व्हावं यासाठी हा प्रकल्प उभा केला जात आहे. याचं उद्घाटन रविवारी महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान हा प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प असून ज्यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाला महत्त्व देण्यात आलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि या समुद्र किनाऱ्यामध्ये जी जैवविविधता आहे, कोस्टल मरीन बायोडायव्हर्सिटी, याची माहिती विद्यार्थ्यांना होणं आवश्यक आहे. आत्ता आपण मँग्रोव, आपल्याकडे साधारणतः 20 पेक्षा जास्त प्रजाती या महाराष्ट्रामध्ये मँग्रोवच्या आहे, पण याचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. याचं संवर्धन करणं यासाठी आपण काही योगदान देऊ शकतो का? माशांचे विविध प्रकार आहेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, त्याची माहिती, त्याचं ज्ञान, या विविध गोष्टी या बायोडायव्हर्सिटी पार्कमधून समुद्राशी संबंधित असणारं जीवजंतूचं ज्ञान जे ईश्वराने निर्माण केलं, ज्याचा आर्किटेक्ट ईश्वर आहे, त्याची माहिती होऊन त्या माहितीच्या आधारावर साधारणतः मँग्रोवबद्दल काय लोकांच्या मनात भावना आहे की मँग्रोव म्हणजे आपल्यासाठी शाप आहे, पण आम्ही निर्णय केला 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आपण फ्लेमिंगोचं अभयारण्य घोषित केलं. 6 महिने फ्लेमिंगो येतो, टुरिझमचा व्यवसाय वाढेल. आज टुरिझम असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये आनंद आणि आनंद प्राप्त होतो, लाखो लोकांना या व्यवसायातून रोजगार प्राप्त होऊ शकतो. आम्ही दुसरा मोठा निर्णय केला की जे कांदळवन म्हणजे मँग्रोवचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जे असणारे आपले बांधव आहेत, ज्यांना असं वाटतं की मँग्रोव माझ्या आसपास असल्याने माझ्यावर अन्याय होतो आहे, यांच्यासाठी आम्ही 115 कोटी रुपयाचं डिपॉझिट करून ट्रस्ट केलं आहे. त्यामध्ये आवश्यक असेल तर पैसे वाढवीन, पण आपला जो खेकडा आहे, ज्या ठिकाणी मासे आहेत, या व्यवसायाच्या रूपाने आम्ही जेव्हा याकडे बघतो तेव्हा 1000 लोकांच्या हाताला काम या तिवराच्या जंगलामुळे मिळू शकतं. कॅमेरामन मुसासह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट.